कोरोना रुग्णांसाठी कमी असल्यामुळे बीकेसी दहिसर आणि मुलुंड इथले जम्बो कोरोना सेंटर आणखी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला. तसंच या रुग्णालयातील मनुष्यबळही कमी करण्याचे आदेश पालिकेने दिलेत. तौतकी चक्रीवादळामुळे हे कोविड सेंटर बंद करण्यात आलं होतं. त्याला एक महिना उलटला, मात्र ते अजूनही बंद आहे. चीनच्या सायनोवॅक लसी घेतल्यानंतर इंडोनेशियातील 350 डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय, तर 12 अधिक डॉक्टरांना रुग्णालयात दाखल करावं लागले, त्यामुळे सायनोवॅक लसीच्या परिणामकारकतेविषयी मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. वाशिम जिल्ह्यातल्या आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं केली. जिल्ह्यात एकूण 968 आशा सेविका आणि 48 गटप्रवर्तक आहेत. कोरोना काळामध्ये आशा सेविकांना केवळ 33 रुपये प्रतिदिवस एवढं मानधन दिलं, तर गटप्रवर्तकाला केवळ 16 रुपये एवढं अल्प मानधन देण्यात आलं. या कोरोना काळामध्ये अनेक कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे, सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय. खासदार संभाजीराजेंच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. तसंच आठवडाभरात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. तर सरकारनं आमच्या आंदोलनाची दखल घेतली असल्याचं खासदार संभाजीराजेंनी म्हटलंय. पण आंदोलन अजून स्थगित केलेलं नाही, त्याबाबत 21 जूनला नाशिकमध्ये सर्व समन्वयकांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं संभाजीराजेंनी म्हटलंय. शिवसेनेसह एकत्र निवडणूक लढण्याची राष्ट्रवादीची तयारी असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. तर सध्या स्वबळाची भाषा करणारी काँग्रेस निवडणुका जवळ आल्यावर बरोबर येईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहोत, निवडणुकीची वेळ आल्यावर योग्य निर्णय घेऊ, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. नाना पटोले यांनी स्वबळाचा इशारा दिल्यानंतर आज काल सामनाच्या अग्रलेखात राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एकत्र यावं लागेल असं सुतोवाच केलं, त्यावर थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची त्यांच्याच देशात गाढवांशी तुलना होऊ लागली. द डॉन्की किंग मधील पात्र मंगू प्रमाणे इम्रान यांनाही केवळ नशिबानं पंतप्रधान पद मिळालं असं विरोधकांना वाटते, त्यामुळे ते त्यांना डॉन्की राजा म्हणून हिणवू लागलेत. इम्रान यांच्या काळात महागाई दर 11.1% गेलाय, त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होती. तर अशी उपाधी मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे 2020-21 आर्थिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढून तब्बल 56 लाख इतकी झाली आहे. पाकिस्तानात वर्षागणिक 1 लाख गाढवं वाढतायत. अक्षय कुमारनं BSF जवानांची भेट घेतली. यावेळी अक्षय कुमारनं जवानांसोबत नृत्य केलं. जम्मू काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यामध्ये गुरेज सेक्टरमध्ये अक्षय कुमारनं जवानांची भेट घेतली. तसंच त्यांना त्यांच्यासोबत खेळाचाही आनंद लुटलाय. स्पेनचा स्टार टेनिसपटू राफाल नदालनं विम्बल्डन आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय. शारीरिक थकवा जाणवत असल्यामुळे या स्पर्धेतून माघार घेत असल्याचं त्यानं सांगितलं आहे. विम्बल्डन स्पर्धा सुरू होण्याच्या 11 दिवसांपूर्वी त्यानं हा निर्णय घेतलाय. तर टोकियो ऑलिम्पिक 23 जुलैपासून सुरू होणार आहे. राफेल नदालनं नुकताच फ्रेंच ओपन स्पर्धेत सहभाग घेतला होता, मात्र या स्पर्धेत जोकोविचकडून पराभवाचं त्याला तोंड पाहावं लागलं होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून सुरू होतोय. भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमने सामने आहेत. इंग्लंडच्या साउथम्पटन मधील एजियाज बाउल मैदानामध्ये हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी खास रणनीती तयार केली. तर न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, त्यामुळे त्यांना वातावरण आणि खेळपट्टीचा चांगलाच अंदाज आला आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे